महानगरपालिकेमध्ये कार्यतत्पर नगरसेवक म्हणून अक्षय ठाकूर यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आनंद नगर दिघा प्रभाग क्रमांक 24 क मधून नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे. अहोरात्र जनतेमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवण्याबरोबर त्यांच्या मदतीला धावणारे अक्षय ठाकूरांना प्रभागातील लोक अधिक पसंती देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत नुकतेच प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, राष्ट्रवादीचे उमेदवार अक्षय ठाकूर, माजी नगरसेवक अनंत ठाकूर, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. लहान वयापासूनच अक्षय ठाकूर यांना समाजकार्याची आवड आहे. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून त्यांना उमेदवारी दिली आहे. कोणतीही अपेक्षा न करता काम करणाऱ्या अक्षय ठाकूर यांना जनता मतदान करून भरघोस मतांनी विजयी करेल असे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. मी एकच सांगेन की चांगल्या विचाराच्या चांगल्या आचाराच्या पक्षाला मतदान करा, चांगल्या उमेदवारांना मतदान करा, ज्यांच्या घराण्याची चांगली परंपरा आहे अशा लोकांना मतदान करा. का ते सुदैवानं या इथले दानशूर नगरसेवक माजी कैलासवासी माधुशेठ ठाकूर, त्यांच्यानंतर नगरसेवक झाले श्री आनंद ठाकूर, त्याच्यानंतर नगरसेवक झाले भोलानाथ ठाकूर, त्याच्या नगरसेवक झाले गणेश ठाकूर, आणि आताच म्हणजे ह्या निवडणुकीच्या पूर्वी 2.5 वर्ष अक्षय ठाकूरांनी नगरसेवकपद भूषवलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अक्षय ठाकूरसारख्या अतिशय ज्याला परंपरा आहे, ज्याला निश्चितपणे त्यागाची परंपरा आहे, दानशूरपणाची परंपरा आहे, अशा अक्षय ठाकूरसारख्या नगरसेवकाला निवडून उमेदवाराला, तो नगरसेवक आहे फक्त पुन्हा नगरसेवक करणं आहे. आणि त्याचबरोबर मी सांगितलं की राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांना विजय करा अशा प्रकारचं मी नम्र आवाहन. प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत, या सोडवण्यासाठी आणि येथील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. जनतेशी प्रामाणिक राहून समाजकार्य करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अक्षय ठाकूर यांनी दिले. आदरणीय गणेश नाईक साहेब आज इथं उपस्थित राहून आपल्या नगरांना व सर्व कार्यकर्त्यांना तिथं मार्गदर्शन केलं. आणि मी बोलू इच्छितो की 25 वर्षानंतर ही पहिली दुसरी सभा इथं झाली आहे आनंदनगर मैदानात. 25 वर्ष पहिले आनंद ठाकूर साहेबांनी माणिकराव ठाकरे साहेब जेव्हा होते त्यामध्ये ही सभा इथं आयोजित करण्यात आली होती. आणि 25 वर्षानंतर आज इथं आनंदनगरमध्ये ऐतिहासिक सभा झाली. आणि ही सभेमध्ये आज नाईक साहेबांनी जे मार्गदर्शन केलं, आज आमची जनता जी भावूक झाली होती, जे प्रकरण आपले 4-5 दिवस पहिले आपण बघत असेल, जे पक्षविरोधात जे अंतर्गत जे प्रकरण चालू होतं, आज तिथं साहेबांनी जे लोकांशी मार्गदर्शन केल्यानंतर जी लोकं आज इथं खुश झाले, आज या सभेमध्ये जाहीर दिसत होते.